नमस्कार पूजा कृष्णा मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण या व्हिडिओतून भगवान महादेवांना श्रावण महिन्यात शिवामूठ कशी अर्पण करायची याबद्दल व्हिडिओ बघणार आहोत माहिती बघणार आहोत तर या अगोदर आपण श्रावण महिन्यात घरामध्ये पार्थिव शिवलिंग तयार करून म्हणजे मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ पाहिलेला आहे तर तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा त्यामुळे तुम्हाला सोमवारचं व्रत करता येईल आणि घरामध्ये पार्थिव शिवलिंग बनवून सोमवारचं व्रत केल्याने श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने मनामध्ये असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे श्रावणाच्या सोमवारी आपण शिवाची पूजा आनंदाने करत असतो शिवपूजन यासाठी हा श्रावण मास अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे या श्रावण मासामध्ये आपण जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भगवंतांच्या कथाचे श्रवण करू जे, जे आपल्यासाठी उत्तम असतं म्हणूनच श्रवण महिमा वर्णन करणारा असा हा श्रावण महिना आहे आणि यामध्ये शिवाचे पूजन म्हणजे साक्षात दुग्ध शर्करा योग म्हणता येईल याचं वर्णन करताना ऋषीमुनीने सांगितलं आहे की शिवाला अत्यंत प्रिय काय आहे तर जल आणि अभिषेक या दोन गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे शिवपूजन करताना शिवामुठीचं व्रतसुद्धा अत्यंत आनंदाने केलं जातं तर हे व्रत कसं करावं कोणी करावं कशा पद्धतीने शिवमुठी अर्पण करावी शिवाला प्रिय असणारे धान्य कुठलं आहे हे अर्पण केल्यावर त्याचं फळ काय मिळतं हे आज आपण जाणून घेणार आहोत शिवमुठीचे जे व्रत आणि पूजन करणार आहे ते श्रावणातील प्रत्येक सोमवारी करावे अनेकदा चंद्र सूर्याच्या भ्रमणामुळे हिंदू पंचांग पद्धती पद्धतीमध्ये श्रावण मासामध्ये सोमवार कधी चार येतात तर कधी पाचही येतात तर यावर्षी स श्रावण सोमवार किती आहेत कोणत्या सोमवारी कोणती शिवमूट आहे याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रत्येक सोमवारी शिवाचं पूजन करावं आणि शिवाला शिवामूट अर्पण करावी हे कार्य शक्यतो मंदिरामध्ये मंदे केलं जातं मात्र काही कारणाने आपल्याला मंदिरात जाता आलं नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा शिवलिंगावर ही पूजा करू शकता जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवमूठ कशी अर्पण करावी तर आपण मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करू शकतो आणि त्यावर सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकतो तर अशा पद्धतीने शिवामूठीचं पूजन नक्की करा सुद्धा आपण शिवलिंग तयार करू शकतो तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची असते तर पहिल्या सोमवारी तांदूळ आपण घ्यावेत दुसऱ्या तो सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी तिसरा सोमवार असेल तर त्यावेळी आपण मोग घ्यावे चौथ्या सोमवारी जवस घ्यावे तर काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये विशेष करून चौथ्या सोमवारी जवसाच्या ऐवजी जव अर्पण केले जातात शिवाला जवसुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जवस किंवा जव हे काही आपल्याला प्राप्त होईल ते आपण अर्पण करू शकता आणि जर एखाद्या महिन्यामध्ये एखाद्या महिन्यामध्ये पाचवा सोमवार आला तर अशा वेळी तुम्ही सातो अर्पण करू शकता तर शिवामुठ कशी अर्पण करावी तर मंदिरात जाऊन शिवाचे शाळोपचार पूजन करावे ओम नम शिवाय या मंत्राचं या मंत्राचे प्रेम करत राहावे मंत्र उच्चारत राहावा आणि शिवाची पूजा करावी गंध पुष्प अक्षता धूप आणि नैवेद्य अर्पण करावे आणि पूजा झाल्यानंतर देवाला शिवामुठ अर्पण करावी शिवामोठ किती वेळा अर्पण करावी तर एकेवेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं शक्य असेल तर त्यावर पाण्याची धार घालावी धान्य ओलं करून घ्यावं आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आपण देवाला अर्पण करावं धान्य अर्पण करताना मुठीवर हळुवारपणे पाणी सोडावं असं क्रमाने तीन वेळा शिवामोठ अर्पण केली जाते तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका हातामध्ये आपण मूठ भरून तांदूळ घेतलेले आहेत आणि मूठ ही उभी धरायची असते उभी मोठ शिवा शिवलिंगावर उभी शिवमूठ आपण अर्पण क करणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मुठीमध्ये एका धान्य घ्यायचं दुसऱ्या हातामध्ये पाणी घ्यायचं असतं दुसऱ्या हातामधलं पाणी आपण हळवारपणे ओतत पहिल्या हातामधले तांदूळ जे शिवमूठ आहे ती हळवारपणे आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे अशी आपण शिवमूठ अर्पण करणार आहोत अशी अर्पण करतात शिवामूठ अर्पण करत असताना आपण एक मंत्र प्रेमाने बोलायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा हा मंत्राचा आपण जप करत शिवामूठ अर्पण करायचे आहे तर हा मंत्र का बोलला जातो याच्यामागे जा काय कथा या आहे याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर असं बोलून आपण शिवाला शिवामूठ अर्पण करायचे आहे वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा आपण शिवाची पूजा करू शकतो विवाहाचा संकल्प घेऊन ज्या कुमारी कन्या आहे त्यांनी शिवामोठ अर्पण करतात सौभाग्याचा संकल्प घेऊन स्त्रिया सुद्धा हे अर्पण करू शकतात संतती लाभ प्राप्तीसाठी आपण शिवाला शिवामूठ अर्पण करू शकतो तसेच ऐश्वर्यासाठी ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण शिवामूठ अर्पण करू शकतो तर हे व्रत आपण कधी करावे तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करावे आणि अशा पद्धतीने किमान पाच वर्षे तरी या व्रताचं आचरण करावं जर आपल्याला शक्य नसेल तर प्रत्येक वर्षी आपण आपल्याला शिवामोठ वाहता येत असेल तर प्रत्येक वर्षी सुद्धा आपण शिवामोठ वाहू शकतो शिवमुठीची कथा एकदा जरूर ऐकावी किंवा वाचावी कारण शिव हा शिव अर्थात शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे हा सर्वांचा कल्याण करणारा आहे देव दानव दैत्य या सर्वांना आणि मानवांनासुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेलं आहे त्यामुळे यांना बोहलेनाथ असं म्हटलं जातं या भोलेनाथ याचा असा पवित्र सोमवार आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी यावेळी केलेलं शिवमुठीचं व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेने इच्छित फळ प्रदान करणारं असतं आपण जरूर या व्रताचं पूजन करावा आणि त्यामुळे आपले मानसिक लौकिक आणि परलौकिक इच्छांची पूर्तता व्हावी हो अशी प्रार्थना करावी जय भोलेनाथ